सामान्य ज्ञान प्रश्नावली भाग एक, जनरल नॉलेज प्रश्न, महाराष्ट्र राज्य। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहूया सामान्य ज्ञान प्रश्नावली भाग एक, जनरल नॉलेजचे काही प्रश्न, स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी असलेले काही प्रश्न, मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स अर्थातच MCQs प्रश्नावली पार्ट वन। या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्यावर आधारित काही प्रश्न पाहूया। तर चला सुरू करूया आजचे मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स। प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? पहा याचे पर्याय क्रमांक एक, 1 जानेवारी 1960, दुसरा पर्याय 15 ऑगस्ट 1947, तीसरा पर्याय आहे 26 जानेवारी 1950 आणि चौथा पर्याय आहे 1 मे 1960। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 मे 1960। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता? पर्याय क्रमांक एक पेरू, पर्याय क्रमांक दोन आंबा, पर्याय क्रमांक तीन नारळ आणि पर्याय क्रमांक चार सीताफळ। रिकाम्या वेळेमध्ये आपण उत्तर ओळखायचं आहे। बरोबर आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष आहे आंबा, पर्याय क्रमांक दोन। प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? पर्याय क्रमांक एक शेकरू, पर्याय क्रमांक दोन वाघ, क्रमांक तीन गाय आणि पर्याय क्रमांक चार शेळी। महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू, पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती? पर्याय क्रमांक एक हिंदी, पर्याय क्रमांक दोन इंग्रजी, पर्याय क्रमांक तीन मराठी आणि पर्याय क्रमांक चार उर्दू। पर्याय क्रमांक तीन मराठी हे याचं उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक पाच, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक एक नागपूर, पर्याय क्रमांक दोन मुंबई, पर्याय क्रमांक तीन पुणे आणि पर्याय क्रमांक चार दिल्ली। महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे। प्रश्न सहावा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? पहिला पर्याय मुंबई, दुसरा पर्याय दिल्ली, तिसरा पर्याय नागपूर आणि चौथा पर्याय आहे कोल्हापूर। तर उत्तरासाठी विचार करा, पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे नागपूर, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे। प्रश्न सातवा, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? पर्याय क्रमांक एक अरबी समुद्र, पर्याय क्रमांक दोन तांबडा समुद्र, पर्याय क्रमांक तीन हिंदी महासागर आणि पर्याय क्रमांक चार बंगालचा उपसागर। बरोबर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक एक अरबी समुद्र हे याचं अचूक उत्तर आहे। महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे। प्रश्न क्रमांक आठवा, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? पर्याय क्रमांक एक कर्नाटक, पर्याय क्रमांक दोन गोवा, पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेश आणि पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश। महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेलं राज्य आहे मध्य प्रदेश, उत्तर बरोबर आहे।
पर्याय क्रमांक चार। प्रश्न नववा, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत? पर्याय क्रमांक एक चार, पर्याय क्रमांक दोन बारा, पर्याय क्रमांक तीन पाच आणि पर्याय क्रमांक चार सहा। तर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग सहा आहेत, पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दहावा, महाराष्ट्राचा समुद्र किनारा म्हणजेच जलसीमा किती किलोमीटर आहे? पर्याय क्रमांक एक 730 किलोमीटर, पर्याय क्रमांक दोन 720 किलोमीटर, पर्याय क्रमांक तीन 620 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक चार 790 किलोमीटर। पर्याय क्रमांक दोन 720 किलोमीटर हे बरोबर उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत। माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।